आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकेहाळमध्ये ग्रामसभा संपन्न, अटलजी जनस्नेही केंद्रासाठी ठराव मंजूर, ग्रामसभेत विविध विषयांवर झाली चर्चा. निपाणी तालुक्यातील बेडकेहाळ ग्रामपंचायत कार्यालयात 30 रोजी सन 2018-19 सालातील पहिली ग्रामसभा अध्यक्षा शारदा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक कार्यदर्शी AP मोपगार यांनी केले, तर वार्ड सभेत झालेल्या कामांच्या यादीचे वाचन ग्रामविकास अधिकारी KA मोमीन यांनी केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, शिवाजी पाटील, नितीन वाडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी निपाणी तालुका जाहीर झालाय त्या पार्श्वभूमीवर त्याची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे, तेव्हा या तालुक्यातील केंद्रस्थान असल्यामुळे या गावात अटलजी जनस्नेही केंद्र झालंच पाहिजे असे निवेदन देऊन मागणी करण्यात आली. यावेळी या मागणीचे स्वागत करत सर्वानुमते या ग्रामसभेत संमती दर्शवून ठराव मंजूर करण्यात आला. विक्रम शिंगाडे यांनी दूधगंगा नदी पुलाची दुरुस्ती व आंबेडकर स्मारक मध्ये CCTV कॅमेरे चालू ठेवण्याचे निवेदन देऊन मागणी केली. ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, प्रशांत पाटील यांनी गावात मोकाट कुत्र्यांचा वावर अधिक झालेला आहे, तेव्हा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी केली. यावेळी ग्रामसभेत विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली. सभेस अधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी प्रवेशिका, तलाठी, सहाय्यक, शैक्षणिक आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. बेडकेहाळहून महानकारी न्यूजसाठी कृष्णा आरगे. निपाणी तालुक्यामध्ये आलेला आहे, त्याच पद्धतीने 14 जी खेडी निपाणी तालुक्याला जॉईंट झालेली आहे, निपाणी नूतन तालुका झालेला आहे. या नूतन तालुक्याच्या निर्मितीच्या नंतर त्याच्या प्रगतीसाठी या भागामध्ये नाड कचेरीची आवश्यकता होती, त्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे. पण काही इतर गावांची सुद्धा त्या नाड कचेरीसाठी मागणी आहे, तर माझी ग्रामस्थांच्या वतीने कळकळीची विनंती आहे. मी आता निवेदन दिलेलं आहे की नाड कचेरी बेडक्यामध्येच व्हावी आणि आमच्या बेडक्याच्या ग्रामस्थांना या नाड कचेरीचा लाभ मिळावा, त्यांची भरपट होऊ नये. आणि बेडक्या हे एक सेंटर प्लेस आहे. आता ज्या 14 गावांचा उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे, त्या 14 गावांच्या मध्ये बेडक्या हे केंद्रस्थानी आहे. आणि या बेडक्याच्या गावामध्ये जर हे नेमदी केंद्र झालं, ही नाड कचेरी जर झाली, तर कोणाला याचा त्रास होणार नाही, बेडक्याला तर याचा फायदाच होईल आणि आजूबाजूच्या पंचकृषीतील लोकांना सुद्धा याचा चांगला फायदा होईल. तेव्हा आपण हे निवेदन आमच्या वतीनं स्वीकारलं आहे, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि त्याच पद्धतीने तुम्ही तहसीलदार असू देत किंवा DC-च्याकडे याची मागणी करून या नेमदी केंद्राला बेडक्यामध्ये सुरुवात व्हावी, त्यासाठी तुम्ही मनापासून जे प्रयत्न करावेत आणि त्या तुमच्या प्रयत्नाला यश येऊ दे अशी अपेक्षा व्यक्त करतो.